गावठी कट्टा, जिवंत काडतूस आणि इतर हत्यारांसह बुधवारी रात्री दरोडेखोरांना जेरबंद करण्यात राहुरी पोलिसांना यश आलं असून 6 दरोडेखोरांना गजाड करण्यात आलंय. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांना गुप्त खबर मिळाल्यानंतर सापळा लावून पोलिसांनी या टोळीला जेरबंद केलंय. राहुरी शिर्डी राहता लोणी नगर MIDC पोलीस ठाण्यात रस्ता लुटीसह इतर अनेक गुन्हे दाखल आहेत. ही रस्ता लूट करणारी टोळी नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथून राहुरी हद्दीतील वांबोरी येथे लुटमार करणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी पोलीस फौज फाट्यासह राहुरी तालुक्यातील खडांबा शिवारात देव नदीच्या पुलाजवळ टोळीला पकडण्यासाठी सापळा लावला. आरोपींची 4-चाकी स्कॉर्पिओ आणि विना नंबरची दुचाकी गाडी दिसताच त्यांना थांबण्याचा इशारा केला असता ते न थांबताच पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी झडप घालत पाठलाग करून या चोरांना पकडलं. पकडलेल्या आरोपींमध्ये अट्टल दरोडेखोर बाळासाहेब उर्फ बबल्या भाऊसाहेब साळवे आणि त्यांचे साथीदार शंकर रामराव काळे, योगेश राजेंद्र जाधव, संदीप सुभाष नागुडे, रामनाथ शामराव मोरे, रुपेश बाळासाहेब लांडगे यांना अटक केली. सदर टोळीने गेली अनेक दिवसांपासून रस्ता लूट करत धुमाकूळ घातला असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली असून त्यांच्याकडून गावठी कट्ट्यासह जिवंत काडतूस, लाकडी दांडगे, मिरचीपूड, स्कॉर्पिओ आणि विना नंबर काळ्या रंगाच्या पल्सरसह 6 लाखांचा ऐवज जप्त केलाय. सदर अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्याने अनेक गुन्ह्यांची उकल होणार आहे. सदर कारवाईत पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप राठोड, पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण भोसले, परिवीक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय उजे, सहाय्यक फौजदार प्रभाकर तोडकरी, हेड कॉन्स्टेबल शैलेश सरोदे, शंकर रोकडे, नवनाथ वाघमोडे, बंडू बहीर, सुशांत दिवटे, अनिल पवार, भैरवनाथ अडागळे, लाला पटेल आदींचा समावेश होता. आठवडाभरात पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनात राहुरी पोलिसांची ही दुसरी मोठी कारवाई असून या अगोदर पिंपरी अवघड शिवारात रस्ते लूट करणाऱ्या 5 ते 6 जणांना अटक करण्यात आली होती. काल दिनांक 21/6/17 रोजी रात्री 22:30 सुमारास आम्ही पोलीस स्टेशनला हजर असताना माननीय पोलीस निरीक्षक वाघ साहेब यांनी आम्हाला त्यांच्या कॅबिनमध्ये बोलून माहिती दिली की त्यांना गुप्त बातमीदारांनी अशी माहिती पुरवली की वांबोरी ते राहुरी फाट्यादरम्यान एक स्कॉर्पिओ आणि एक पल्सर गाडी त्यात काही इसम हे दरोडा घालण्याच्या उद्देशाने रस्त्याने येत असल्याची माहिती मिळालेली आहे. सदर माहितीवरून पोलीस निरीक्षक वाघ साहेब यांनी आम्हाला 95 व स्टाफ यांना त्यांच्या कॅबिनमध्ये मिळून गुन्ह्याची माहिती दिली, सदर घटनेची माहिती दिली व त्याप्रमाणे आम्ही सदर गुन्ह्यातील आरोपितांना पकडणे कामी शासकीय वाहनाने सदर घटनास्थळी जाऊन रवाना झालो. सदर घटनास्थळी सोबत स्टाफ सह जाऊन खडांबे खुर्द येथील देव नदीच्या पुलावर आम्ही अंधारात लपून बसलेलो होतो. सदर माहितीची खात्री होताच समोरून रोडच्या दिशेने एक स्कॉर्पिओ गाडी आणि एक स्प्लेंडर गाडी येताना आम्हाला अचानक दिसली तेव्हा आम्ही त्या स्कॉर्पिओ गाडी आणि पल्सर गाडीला स्टाफच्या मदतीने थांबवलं. त्यांना थांबवून पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यातील इसम हे स्कॉर्पिओ गाडीत उतरून पळाल्यावर पल्सर गाडी तिथे सोडून पडू लागले तेव्हा आम्ही त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतल्यानंतर आम्ही त्यांना त्यांच्या नावगाव विचारलं असतं. त्यांनी त्यांचे नाव शंकर शामराव काळे, योगेश राजेंद्र जाधव, रुपेश बाबासाहेब लांडगे, रामनाथ शामराव मोरे, साहेबराव उर्फ बल्ल्या भाऊसाहेब साळवे, संदीप सुभाष नागुडे हे सगळे राहणार आहेत शिंगवी नाईक नगर येथील राहणारे आरोपी आहेत. त्यांना आम्ही ताब्यात घेत असताना त्यातील बल्ल्या हा तिथून पळ काढून पळायला लागला. त्यावेळेस त्याला स्टाफच्या मदतीने वळाचा वापर करून ताब्यात घेतला. त्याची अंगझडती घेतली. त्याच्या अंगझडतीमध्ये आम्हाला एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस मिळालेला आहे. त्याच्या खिशातून 6,300 रुपये रोख रक्कमसुद्धा आम्ही जप्त केलेली आहे. त्यानंतर सदर स्कॉर्पिओ गाडी आणि पल्सर गाडी यांची चेकिंग केली असता स्कॉर्पिओ गाडीमधून एक लायलॉन दोरी, तलवार आणि मिरची पावडर अशा वस्तू आम्हाला मिळून आल्याने त्यांना पंचासमक्ष ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून हजर केले. पोलीस स्टेशनला आणून त्यांची वैद्यकीय तपासणी केली व त्यांना नवोद गुन्ह्यात अटक केलेली आहे. नवोद गुन्ह्यातील आरोपींना अरेस्ट करण्यात आलेले आहेत. त्यांना सदर गुन्ह्यात विचारपूस करून पुढील योग्य तपास करण्याची तजवीज ठेवली. मीनाश पटेकर, माय न्यूज, राहुरी.